माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे। प्रचंड प्रतिसाद असतो महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रामध्ये हरण महादेव नंतर कोश्यारींनी जे भाष्य केलं, कोश्यारी तर म्हणजे म्हातारा माणूस आहे, त्यांच्याबद्दल काही वैच्छेद बोलता येत नाही। पण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं, तेव्हाच खरं महाराष्ट्र पेटायला हवा होता। की ज्योतिबा फुलेंचं वय किती, त्या सावित्रीबाई फुलेंचं वय किती, मग ते दोघे एवढेच होते, मग त्यांनी काय केलं असेल, या अशा अर्थवाने इतकं विकृती। पाच मिनिटाचं काम आहे? अनेक राज्यपालांना पाच मिनिटात उचलून फेकलेले आम्ही या देशात बघितलेत। पण त्यांना का ठेवलंय? महाराष्ट्राच्या बद्दल मनात कुठेतरी कटुता आहे? शिवाजी महाराजांबद्दल असूया आहे? इथला प्रत्येक मराठी माणूस चिडलाय। हे जे काय गेले 8-15 दिवस चालू आहे त्याच्यातनं प्रचंड चिडलाय। हा पहिल्यांदा त्याच्यात उडी घेणारा मी आहे। मी मला ह्यांनी जन्मदिन येऊन बसवला। संजय राऊत ते बोलत होते, महाराष्ट्राचा जागा झालाय। आता खूप जण बोलतील, पण मला स्वतः साहेबांनी पाठिंबा दिला, साहेबांनी मला बोलायला सांगितलं। इतिहासाचं विकृतीकरण तुम्ही मला अजून 2 महिने जेलमध्ये ठेवा, सहन नाही करणार।